नमस्कार फ्रेंड, पूजा आर्ट क्रिएशन इन मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण सूर्यफूल कसं विणायचं ते पाहणार आहोत। त्यासाठी काळा कलर, पिवळा कलर, 11 नंबरचा क्रोशा, 1 कात्री। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपल्याला मॅजिक लूप टाकून घ्यायचा आहे। बघू शकता यामध्ये आपल्याला एकूण 3 चाकळ्या, म्हणजे पहिला काम 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 खांब टाकून घेतलेले आहेत। आता आपल्याला हा मॅजिक लूप ओढून घ्यायचा आहे। हे बघू शकता या पद्धतीनं, आणि पहिल्यांदा 3 चाकळ्याचं काम घेतलेलं आहे। त्या ठिकाणी स्लिप स्टिच करायची आहे, आणि परत 1 स्लिप स्टिच धागा कट। परत आपल्याला पिवळा कलर जोडून घ्यायचा आहे। हे कलर तुम्ही कुठूनही जोडून घेऊ शकता। हे जे धागे आहेत ते आपल्याला आता सोबत घेऊन चालायचं, म्हणजे आपली फिनिशिंग एकदम व्यवस्थित येऊन जाते। 3 साखळ्या 3 साखळ्या, म्हणजे पहिला काम। तर याच ठिकाणी आपल्याला 2 3 4 4 खांब घालून घ्यायचे, आणि हा असा धागा सोडून द्यायचा। आणि हे जे पहिला तिसरा खांब आहे, हे बघू शकता तिसऱ्या साखळी आहे, त्या ठिकाणी हा धागा ओढून घ्यायचा। बघू शकता, आणि परत 4 साखळ्या। परत पाहूया समोरच्याच्या, आता परत समोरच्याच्यामध्ये 1 2 3 4 हा असा धागा सोडून द्यायचा, सुई काढून घ्यायची। आणि हा जो पहिल्या खांबाचा खांब आहे, साखळी, त्या साखळीतून हे साखळी अशी काढून घ्यायची। परत 4 साखळ्या 4 बघू शकता। परत समोरच्या याच्यामध्ये तीच प्रोसेस, 4 खांब आणि 4 याच्यामधून परत काढून घ्यायचं, 2 3 4 10 सुई काढून घ्यायची। आणि ही जी साखळी आहे, या साखळीतून अशी सुई काढायची, आणि हा जो धागा आहे तो या साखळीतून काढून घ्यायचा। आणि परत 4 साखळ्या। माझ्या चॅनलवर जर पहिली वेळेस आला असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि कमेंटही करा। हे फूल बनवायला खूप सोपं आहे। हे फूल तुम्ही कशालाही लावू शकता, थालपोशला किंवा टोपी बनवली टोपीला। हे 4 याच पद्धतीनं आपल्याला आता पूर्ण बप तयार करून घ्यायचे आहेत। आपल्याला कुठेही स्किप करायचं नाही आहे। प्रत्येक याच्यावर एक एक पप टाकून घ्यायचा आहे। 16 खांबावर 16 पप, 2 3 4
ही जी पहिली साखळी आहे त्या पहिल्या साखळीवर परत हे बघू शकता किती सुंदर आपला डिझाईन तयार होत आहे. परत समोरच्या याच्यावर चार खांब, दोन तीन चार. परत चार साखळ्या याच पद्धतीने आपल्याला पूर्ण फूल तयार करून घ्यायचं आहे. बघू शकता पूर्ण तयार करून घेते. हे बघू शकता मी पूर्ण पप तयार करून घेतलेले आहे. 16 ला 16, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि समोर तीन साखळ्या टाकून घेतलेले आहेत. आता आपल्याला इथं परत स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. बघू शकता किती सुंदर आपला फूल तयार झालेला आहे. याच पद्धतीने तुम्ही जेवढं पाहिजे तेवढं मोठं फूल तयार करू शकता. माझा आयडिया आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. धन्यवाद.